आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्यातील ओढ्या नाल्यातील झाडे झुडपे कचरा पावसाळ्यापूर्वी निघणार का? मोठ्या पावसात पाणी आरोग्य केंद्रात येण्याची दाट शक्यता. ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज. निपाणी तालुक्यातील बेडखेळ ग्रामपंचायत व्याप्तीतील बेडखेळ भोज मार्गावरील रामकुंड ओढ्यावरील दोन नाले तसेच गळदगा मार्गावरील असलेल्या पुलाखाली झाडे झुडपे वाढल्यामुळे पावसाचे पाणी वाहण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. याचा परिणाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आणि शेतकऱ्यांना होत आहे, तर भोज बेडखेळ मार्गावर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला संरक्षक भिंत नसल्याने ओढ्यातील तुंबलेले पाणी आरोग्य केंद्र परिसरात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येथील बाबर कोळी, धड्ड पाटील, प्रसाद पाटील, तारदाळे या शेतकऱ्यांच्या शेतीलाही धोका पोहोचणार आहे. यावेळी रामकुंड परिसरातील एक पूल आणि भोज रस्त्यावरील बाबर माळ्याजवळील एक पूल तसेच गळदगर रस्त्यावरील स्मशानभूमी जवळील पूल या तीन पुलाजवळ सध्या कचरा, लाकडे, ओंडके, झाडे झुडपे येऊन तटली असून यामुळे पाणी प्रवाह होत नसल्याने रस्त्यावर, शेतीत तसेच आरोग्य केंद्रात ओढ्याचे पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. गेल्या पावसाळ्यात याची प्रचिती आली असून तुंबलेल्या पाण्यातून वाहून जाताना एक शेतकरी सुदैवाने बचावला आहे. आता पुन्हा अशी परिस्थिती होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने त्वरित या समस्येकडे लक्ष देऊन तिन्ही ओढ्यातील कचरा हटवून सपाटीकरण करावे अशी मागणी समस्त शेतकरी आणि आरोग्य केंद्राकडून केली जात आहे. महानकर न्यूज साठी बेडक्याळहून कृष्ण आर्गे. कर्नाटकात गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लावल्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यासह चिकोडी तालुका ही चांगली पद्धतीने पावसाला सुरुवात झाल्यामुळं या ठिकाणी नदी नाले पाण्यानं वाढ दिसत आहे आणि चिकोडी तालुक्यातील व निपाणी तालुक्यातील एक महत्त्वाचा गाव म्हटलं की बेडक्याळ हे गाव मोठं आहे. त्या अनुषंगाने बेडक्याळ गावातही 2 दिवसापासून पाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, होत आहे. आणि या पूर्वदक्षता म्हणून ग्रामपंचायतीने एक चांगलीच उपक्रम राबवत गावातील नदी, गावातील गटारी, नाले वगैरे स्वच्छता करण्याची एक मोहीम ग्रामविकास अधिकारी व अध्यक्ष सदस्यांनी हाती घेतलेला आहे. पण या पावसामुळे होणारा एक मोठा धोका म्हटलं तर या गावाजवळील बेडक्याळ व भोज परिसराला जोडला जाणारा एक रस्ता आहे. त्या रस्त्याच्या बाजूला एक रामकुंड एक पूल आहे. या ठिकाणी एक ओढा वाहिलेला गेला आहे. या पावसा मोठा पाऊस पडला की या ओढ्यातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरूनही जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीसुद्धा पाणी भरून गेलेले होते आणि याच परिसरामध्ये एकदम आपण बघू शकता की या ठिकाणी बेडक्याळ प्राथमिक आरोग्य केंद्र या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसू शकते की या ठिकाणी दररोज शेकडो रुग्ण परिसरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात आणि त्यांच्या एक आरोग्याच्या प्रश्नातून व दृष्टिकोनातून या परिसरामध्ये हा एक नाला पूल भरलेला आहे. त्या हिशोबानं ते स्वच्छता करण्याची गरज आहे. जेशिबाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व पाटबंदर खात्याने स्वच्छता करण्याची एक मोठी जबाबदारी आहे आणि ते केल्यामुळं कदाचित पाणी सुरसुरीत जाईल अशी एक योजना देखील आहे. आणि या ठिकाणी गेल्या पावसाळ्यामध्ये जे मोठा पाऊस पडला होता त्यामुळे ह्या परिसरात हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळपास पाणी गेलेले होते. पूर्ण रस्ता बंद होता, रुग्णाला अनेक अडचणी निर्माण होत होती. पण बाहेरून येणारे शौचासाठी येणारे इकडे शौचालयाचेही नियोजन केलेलं आहे. या बाहेरून येणारे शौचास जाणाऱ्या नागरिकांना व महिलांनासुद्धा या ठिकाणी त्रास झालेला होता. आणि उंबरमळा परिसरातील हा एक ओढा रामकुंड ओढा म्हणून ओळखला जातो. याच काही अंतरावरून बोध बेडकाच्या एक मार्गावर तिथं देखील एक मोठा असं या पद्धतीने एक पूल बांधलेला आहे ओढ्यावरून वाहतूक नियंत्रणासाठी. ही परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी दिसून येते. कदाचित येईल आपल्याला पण आपण बघू शकतो एक झाडाझुडपाने भरलेला आहे आणि त्यामुळं येणारे पाणी जे आहे ते या ठिकाणी धुतले जातं. आणि
या ठिकाणी ते कचले जाते, यासाठी ग्रामपंचायत खात्याने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन जेसीबीच्या माध्यमातून ओढा स्वच्छ करून घेण्याची एक मागणी या परिसरातील नागरिक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकाऱ्यांनी करत आहेत. आपण आता थेट आपल्याला दिसू शकेल की बेडकिया प्राथमिक आरोग्य केंद्र हा बेळगाव जिल्ह्यात नावाजलेला एक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी लांब लांब परिसरातून येत असतात आणि आपण थेट आता या संदर्भात वैद्याधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी आपण थेट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जात आहोत. आज आपण आपल्या परिसरातून एक ओढा गेलेला आहे आणि त्यामुळे त्या ओढ्यात कचरा एक मोठ्या प्रमाणात साचलेला आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने किंवा पाटबंधारे खात्याच्या वतीने जे ती स्वच्छता मोहीम जी राबवली पाहिजे ती अजूनपर्यंत राबवली नाही, त्यामुळे होणारा दुष्परिणाम रुग्णांवर काय कोणत्या पद्धतीने होतात? फर्स्ट ऑफ ऑल ही ಮೊದಲೇ ಮತ್ತು ಇದು ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಅಂದರೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿನೇ ಜನ ಬರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಒಂದು ಸ್ವಚ್ಛತೆ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿದು ರೋಗಗಳು ಬರ್ಬೋದು. ಎಸ್ಪೆಷಲಿ ಈಗ ಮಾನ್ಸೂನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಮಳೆಗಾಲ ಇರೋದ್ರಿಂದ ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಒಂದು ದೇಶ ಬಯಲು ಶೌಚ ಮುಕ್ತ ಆಗಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ಎಷ್ಟೊಂದು ರೋಗಾಣುಗಳು ನಮಗೆ ಆ ನೀರಿನಿಂದ ಬರ್ಬೋದು. ಆ ನೀರು ಒಳಗೆ ಬಂದಾಗ ನಮಗೆ ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮಲೇರಿಯಾ ಇರ್ಬೋದು, ಡೆಂಗ್ಯೂ ಇರ್ಬೋದು, ಚಿಕನ್ ಗುನ್ಯಾ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂತ ಈಗ ಅನೇಕ ವೈರಲ್ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ಸ್ ನಾವು ಏನು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಅಥವಾ ವಾಂತಿಭೇದಿ ಪ್ರಕರಣಗಳಾಗ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಸ್ವಚ್ಛತೆನೇ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಮತ್ತು ನಮಗೆ ಸುರಕ್ಷತೆನೂ ಅಷ್ಟೇ ಮಹತ್ವದ್ದು. ಈಗ ಕಂಪೌಂಡ್ ಇಲ್ಲ ನಮಗೆ, ಅಲ್ಲಿ ಹಳ್ಳ ಒಳಗಡೆ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಇದು ಒಂದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಕಾಯಕಲ್ಪದೊಳಗೆ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ ತಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಅಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಈ ಥರ ಒಳಗೆ ನೀರು ಬಂದು ನಮಗೆ ಆ ಒಂದು ಕೇಂದ್ರದ ಸೌಂದರ್ಯನೂ ಹಾಳಾಗ್ತದೆ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ರೋಗಿಗಳಿಗೆ ಅನನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ರೋಡ್ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಪೇಷಂಟ್ ಇಲ್ಲಿ ದಿವಸಕ್ಕೆ ಒಂದು 100-200 ಪೇಷಂಟ್ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಸೇವೆ ತಗೊಳಿಕ್ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಈ ಮಳೆಗಾಲದ ಟೈಮ್ನೊಳಗೆ ಅವ್ರು ಜಾರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ನೀರಿನಿಂದ ಆಗಿದಂಥವ್ರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಭಾಳ ಆಗ್ತವೆ. ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತುಂಬ ಸಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಬಟ್ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ. ಈ ಮೂಲಕ ನಾವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ ಅಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಒಂದು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಒಂದು ಕಂಪೌಂಡನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ಆ ಒಂದು ನೀರು ಬ್ಲಾಕ್ ಆಗೋದು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಸ್ವಚ್ಛತೆಯೂ ಉಳಿಯುತ್ತೆ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಬರುವಂಥ ರೋಗಿಗಳಿಗೂ ಹೆಚ್ಚಿನ ಮೀ ಬೇಡಿಕೆ ಹೋಗಿ ಮಹಾನಕರ್ ನ್ಯೂಸ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಕೃಷ್ಣಾರ್ಗೆ ಸಹ ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್ ಅಭಿಜಿತ್ ಲಟ್ಟೆ.